चार आंबे व सहा संत्रे यांची किंमत 24 रुपये आहे, तर तीन आंबे व पाच संत्रे यांची किंमत 19 रुपये आहे, तर दोन आंबे व दहा संत्रे यांची खरेदी किंमत किती? सर प्रश्न सोडवायचा कसा? प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते. इथं आंबे आणि इथं लिहा संत्रे. जसं की आंब्याची किंमत एक्स रुपया आणि संत्र्याची किंमत वाय रुपया आहे असं आपण गृहीत धरू. आता या गणिताची मांडणी करायची कशी? चार आंबे व सहा संत्रे यांची किंमत 24 रुपये, म्हणून एका आंब्याची किंमत जर एक्स तर चार आंब्याची किंमत किती हो? 4x. गणित म्हणते चार आंबे व सहा संत्रे, एका संत्र्याची किंमत वाय, तर सहा संत्र्याची किंमत किती हो? 6y. गणित म्हणते चार आंबे सहा संत्रे यांची किंमत 24 रुपये समोर मांडा. हे लेकरांनो समीकरण एक. ओके, परत गणित म्हणते तीन आंबे पाच संत्रे यांची किंमत 19 रुपये, म्हणून 3x अधिक 5y बराबर 19 रुपये. हे समीकरण दोन तयार झालं, लक्ष द्या. आता या दोन समीकरणामधलं कुठलंही एक पद सारखं करा. जसं की इथं 4 ला 3 ने गुणा, याचा अर्थ समीकरण 1 ला 3 ने गुणा म्हणजे 3 चूक 12x अधिक 3 गुणिला 6 म्हणजे 18y बराबर 3 गुणिला 24 म्हणजे 72 रुपये. हे नवीन तिसरं समीकरण. ओके, आता समीकरण दोन ला चार ने गुणा. या दोन समीकरणाला 4 ने गुणा म्हणजे 4 3 12x अधिक 4 5 20y बराबर आणि 4 गुणिला 19 19 चूक 76. हे समीकरण चौथ नवीन मिळालं. आता लक्ष द्या. आता मित्रांनो समीकरण 4 मधून समीकरण 4 मधून समीकरण 3 वजा करा. समीकरण 4 इथं मांडा. जसं की 12x अधिक 20y मित्रांनो लक्ष द्या बराबर 76. हे समीकरण 4. यामधून समीकरण 3 अर्थात हे समीकरण 12x अधिक 18y बराबर 72. समीकरण हे 3 यांची वजाबाकी करा, म्हणजे इथं वजा चिन्ह, इथं वजा चिन्ह आणि इथं वजा चिन्ह. 12x लोप पावतात. एक संख्या अधिक एक संख्या वजा, तेव्हा संख्या जर सारख्या असतील तर त्यांचा लोप होतात. हे दोन पद कटले. आता 20y मधून 18y गेले, 2y राहिले, ही वजाबाकी 4. वाय बराबर 4/2. कसे? संख्या परस्पर विरुद्ध बाजून जाताना भागीला स्वरूपात
मांडावी लागते जर ती एखाद्या संख्येसोबत गुणीला असेल. वाय बराबर हा 2 न दिलेला भाग. इथं वाय म्हणजे काय तर संत्र्याची किंमत किंवा एका संत्र्याची किंमत आम्हाला मिळाली किती हो 2 रुपये. लक्ष द्या आता वायची मिळालेली किंमत मित्रांनो समीकरण 1 मध्ये ठेवा. जसं की समीकरण 1 आहे 4x+6y=24 हे समीकरण 1. यामध्ये आल्या वायची किंमत मांडा. जसं की 6 वायची किंमत आली 2=24. 4x+12=24. 4x ला 1 तर करा मित्रांनो 24 कडे जाताना हे 12 वजा स्वरूपात मांडावे लागतात. 4x बराबर काय तर 24 मधून 12 गेले वजा बाकी किती हो 12. आता x ला 1 करा 12 कडे जाताना 4 भागिला x=3 न गेलेला भाग. x ची किंमत 3 आली म्हणजे लक्षात घ्या एका आंब्याची सुद्धा किंमत मिळाली. एका आंब्याची किंमत किती आम्ही ती चल स्वरूपात x गृहीत धरली होती. x ची किंमत 3 आली म्हणजे एका आंब्याची किंमत 3 रुपये. आता प्रश्न असा विचारला 2 आंबे 10 संत्रे यांची खरेदी किंमत किती. लक्ष द्या इथं मांडा 2 आंबे आणि 10 संत्रे यांची किंमत किती. तर 2 एका आंब्याची किंमत आली 3 रुपये. इथं अधिक चिन्ह 10 संत्रे इथं 10 मांडा गुणीला एका संत्र्याची किंमत किती 2 रुपये गुणीला 2 करा. इथं हा गुणाकार 3 × 6 + 10 × 20 = 26 रुपये हे या प्रश्नाचं उत्तर असेल. प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते. ओके संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. काही मनाला बुद्धीला बोजड अवजड वाटणारे आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर पाठवा. त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल. बहुतेक प्रश्न गुगलवर तुम्ही जर सर्च केले लेकरांना आणि एखाद्या वेळेस प्रश्न लंबी लचक असेल प्रश्नामधील 4-8 शब्द मांडले आणि समोर गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय वाक्सर असं लिहिलं म्हणजे बहुतेक प्रश्न मी अपलोड केलेले आहेत. प्रश्न गुगलवर सर्च करा. एखाद्या वेळेस नाही सापडला समोर गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय वाक्सर असं लिहा. तुम्हाला प्रस्तुत प्रश्न लवकर सापडेल. ओके okay.